विशेष वाढदिवस आहे त्याचाही नामोल्लेख आम्ही करू। विनंती करतो चला ट्वेल्थ मॅन आलेत का, टीम शिवशक्ती एअरनेज आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि टीम वारसुली देवचा ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय, थँक यू सो मच। तर विशेष वाढदिवस आहे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने केस के प्रतिष्ठान आणि या केस के प्रतिष्ठानचा ज्याला पोलाड म्हटलं जातं आणि ही उपाधी त्यांना अशीच दिलेली नाही, कारण केस के प्रतिष्ठानची कोणतीही स्पर्धा असो आणि त्या स्पर्धेमध्ये ठोकलेले षटकार हे ज्यांच्या बॅट मधून येतात आणि प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद ज्यांच्या बॅटिंग मधून मिळतो, अर्थातच नाव आहे प्रशांत कदम उर्फ पोलाड यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। त्यांचा केकही आम्ही कापू आणि विकासभाई कदम हे लवकरात लवकर केक घेऊन येतील आणि आम्ही त्यांचा केकही या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती आम्ही कापणार आहोत। आमचे सुभाष दादा संगपाळ क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, त्यांचंही आगमन या मुख्य व्यासपीठावरती होते, त्यांचंही विशेष स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मुख्य व्यासपीठावरती सुभाष संगपाळ आपण बसून घ्या। ओहो स्टाईली स्ट्रोक, यस क्षितिज मोरेच्या बॅट मधून पहिला बॉल आणि त्या पहिल्या बॉल वरती आक्रमण करत असताना क्षितिज मोरेने ठोकलेला पहिला बॉल षटकार साधावा। क्षितिज मोरे आज चांगल्या मूड मध्ये आहे, पहिल्या षटका आणि प्राइज पारितोषिक त्यांच्यासाठी लावलं होतं, नयन सकपाळनी मला आठवण करून दिली, 12 बॉल आणि 50 धावा ठोकल्या तर क्षितिज मोरेसाठी माझ्याकडून 1000 पारितोषिक होतं, परंतु ते प्राइज इथे पुन्हा एकदा डिक्लेअर करतोय, 12 बॉल 50 धावा माराव्या लागतील। याही बॉलवरती समोरच्या दिशेने आक्रमण करत असताना एक रन कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का, इथे मात्र थांबवलंय। मागच्या मॅच मध्ये क्षितिज मोरेनी 16 बॉल आणि 58 धावांची खेळी केली, हे पुन्हा एकदा मी प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आणून देतोय। या मॅच मध्ये सुद्धा पारितोषिक कंटिन्यू आहे, 12 बॉल 50 धावा क्षितिज मोरेनी जर ठोकल्या तर 1000 पारितोषिक माझ्याकडून दिलं जाईल। चांगली बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि तदनंतर मात्र सिंगल रन काढून देणं गरजेचं आहे का क्षितिज मोरेला, कारण आज क्षितिज मोरे एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्या टच मध्ये आहे गोल्डन टच मध्ये प्रत्येक बॉल वरती आक्रमण करतोय आणि प्रत्येक बॉल वरती षटकार आणि चौका ठोकले जात आहेत, परंतु त्याला तिथे स्ट्राईक मिळत नाहीये। पुढचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय, आवाजही चांगला परंतु बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एक दर्जेदार आणि हवाई फायर हवाई स्ट्रोक, यस जितेंद्र मोरे ठोकलेला हा षटकार साधावा। चार बॉल आणि 13 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत, दोन्ही टीम जर आपण पाहिल्या तर अगदी एक बॉल आणि 4 धावांची गरज असताना टीम शिवशक्ती एरणेने हा विजय खेचून आणलाय आणि तदनंतर एक चांगल्या टीम बरोबर मैदानाच्या आतमध्ये खेळताना ही टीम पाहायला मिळते। आणखी एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय ऑन साईडला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक खूप लांबून जात आहेत, एक रन्स कंप्लीट केली, दुसरी रन्स कंप्लीट केली, तिसऱ्या दावेसाठी जात असताना मात्र थांबवलंय। त्या ठिकाणी 5 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय, धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड होती लागते 14-15 धावा स्कोर बोर्ड ती लागतायत, 15 रन स्कोर ऑन बोर्ड 15 धावा स्कोर बोर्ड ती लागतायत। टीम मोरिया 11 वारसुदेव आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे संघ आणि क्षितिज मोरे चांगल्या फॉर्म मध्ये, आतापर्यंत 58 धावा त्यांनी ठोकल्यात या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये। पुढचा बॉल ओहो अगदी समोरच्या दिशेने या स्ट्रोकला बॉलला खेळ आहे आणि अगदी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, याही बॉल वरती चौकार येतोय 4 धावा। एकोणीस धावा स्कोरबोर्ड होती लागतायत, 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड, धावसंख्येचा विचार केला तर क्षितिजनी 2 बॉल खेळलेत 7 धावा त्यांनी केल्यात, परंतु जितूने मात्र 4 बॉल आणि 12 धावा केल्यात। क्षितिज मोरेसाठी प्राय पारितोषिक या ठिकाणी कंटिन्यू आहे, जर 12 बॉल मध्ये हाफ सेंचुरी तुम्ही ठोकताय तर 1000 पारितोषिक या ठिकाणी माझ्याकडून दिलं जाईल। आणखी एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलाय, आमच्यापर्यंत फोन आलाय आणि अर्थातच नाव आहे टेनिस क्रिकेट .in चे नंबर 1 चे
कॅमेरामॅन ज्यांना आम्ही नेहमी म्हणतो, अर्थातच नाव आहे नयन सकपाळ, नाम तो सुनाही होगा। 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केले। 12 बॉल आणि 50 धावा जर इथे या मॅच मध्ये ठोकले क्षितिजने तर तब्बल 1500 पुरस्कार क्षितिज मोरेला दिला जाईल। आतापर्यंत त्यांनी 2 बॉल खेळले, 7 धावा इथे करत असताना मात्र चांगली सुरुवात केले। इथून पुढे आपण जर विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती 19 लागले। ओहो चांगला स्ट्रोक इथे गॅप मध्ये स्ट्रोक केला, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक ऑन साइडला ठोकलेला चौकार आणि त्यावरती नो बॉल घोषित केलाय पंचांनी। फिल्डिंग लावण्यामध्ये तुम्ही चुका करू शकत नाही, तिथे तुम्हाला दंडित केलं जात आहे। नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी, म्हणजे आणखी एक बॉल एक्स्ट्रा खेळायला मिळेल या टीमला। धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागत असताना 24 धावा। क्षितिज मोरेंचा विचार केला तर 11 धावांवरती क्षितिज मोरे खेळतोय। पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र क्षितिज मोरेनी थांबवलंय। जितेंद्र मोरे जवळपास त्या ठिकाणी अगदी बॅटिंग क्रीज मध्ये जवळपास पोहोचले होते, परंतु चांगला बॉल आणि त्याचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे। सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय। क्षितिज मोरेने केलेली मेहनत, कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर क्षितिज मोरेने चांगला परफॉर्मन्स 1-11 या फॉर्मॅटमध्ये देत राहिलाय। पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल आणि याच्यावरती तुम्हाला सन्मान द्यावा लागेल। क्या बात आहे, बॉलरचं नाव आहे रुपेश। क्या बात आहे रुपेशजी, सुपर्ब यार बॉलिंग। क्षितिज मोरेला थांबवणं सध्याच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, आणि ते रुपेशने केलंय मैदानाच्या आतमध्ये। ग्रेट बॉलिंग यार। पुढचा बॉल यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, पंचांचा इशारा येईल। यस, व्हाइट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून, कारण थोडासा का होईना बॉल अगदी लेग साइडला ट्रॅव्हल होत असताना एस टी रक्षकाच्या हातामध्ये मात्र स्थिरावला। व्हाइट बॉल आलाय, पहिले 2 बॉल अगदी चांगले टाकलेत, बुंदा बॉल त्याला म्हटलं जातं, यॉर्क पद्धतीचे बॉल। क्षितिज मोरेने त्याला सन्मान दिलाय, परंतु येणाऱ्या 4 बॉलवरती अगदी आक्रमण केलं जाईल। यावेळेस मात्र हाफ व्हॉलीबॉल होता, त्याला पुल करण्याचा शॉर्ट आर्म पुल केलाय। इथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत, त्या ठिकाणी 1 रन्स कंप्लीट केली जाईल। धावसंख्या विचार केला तर 26, 26 धावा स्कोरबोर्ड होती लागत असताना मात्र टीम मोरिया 11 वारसोळी देव, जितेंद्र मोरे यांना स्ट्राईक मिळाले या मॅच मध्ये। जितेंद्रने मोरेने चांगली बॅटिंग केली, मला वाटतं याच मैदानापासून जिथूनही खेळण्याला सुरुवात केली याच मैदानावरती पहिल्या मॅचने मध्ये जितेंद्र मोरेने जबरदस्त बॅटिंग केली होती, आणि तदनंतर अगदी कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध होणारा हा खेळाडू म्हणजे जितेंद्र मोरे। ओहो बॅट स्विंग चांगली आहे, परंतु ज्या पद्धतीने टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर या बॉलरने चकवा दिलाय, क्या बात आहे रुपेशजी, सुपर बॉलिंग यार। आणि केएसके प्रतिष्ठानला एक चांगला बॉलर मला वाटतंय हा मिळेल, कारण केएसके 11 या संघासाठी खेळत असताना आपल्याला नेहमीच चांगल्या बॉलरची गरज असते, आणि रुपेशकडे ती लाईन लेंथ यॉर्कर बॉल आहेत, क्या बात आहे। ओहो आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी लांबून जात असताना मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, 28 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। आमच्याबरोबर एक चांगले बॉलर आहेत सागर सकपाळ, आणि त्यांनी माझ्या कानामध्ये सांगितलंय की हा बॉलर चांगला आहे, ज्या पद्धतीने लाईन लेंथ आहे, टप्पा वेरेशन खूप चांगली बॉलिंग करतोय। इथे पहा, वा भाई वा, स्ट्रोक आवडला असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या द्या जितेंद्र मोरेसाठी। बाहुबली षटकार पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये, षटकार 6 धावा।
तर नक्कीच या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलाय. नयन सकपाळ यांचा कॉल आत्ताच आला आणि 100 रुपयाचं या ठिकाणी पुरस्कार त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. जितेंद्र मोरे जरा बॅट दाखवा तुम्ही नयन सकपाळला. थँक्यू बोला. थँक्यू सो मच. क्या बात आहे. हे पारितोषिक आम्ही मॅच संपल्यानंतर देऊ. नयन सकपाळ आज दिवसभर इथे बसतील आणि या ठिकाणी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येतील अशी आपण त्या ठिकाणी अपेक्षा करूया. त्याच्याबरोबर प्रताप सकपाळी आहेत, मॅचची मजा घेत आहेत. पुढचा बॉलर आहे आकाश. ओ प्रयत्न केला जातोय समोरच्या दिशेने. चांगला स्ट्रोक खेळलाय क्षितिज मोरे. एक रन कम्प्लीट करत असताना क्षितिज मोरे नॉन स्ट्राईकला जातील. धावसंख्या मात्र चांगला आकार घेत असताना 35 धावा ठोकल्यात टीम मोरिया 11 वारसोली देऊनी. क्षितिज मोरेवरती फोकस होता परंतु तो फोकस मात्र हटलाय आणि जितेंद्र मोरे यांच्यावरती जाऊन बसलाय. चांगली बॅटिंग केली जितेंद्र मोरेने आतापर्यंत. बॅटची एज लागली. एक रन्स घेत असताना मात्र स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि इथे स्ट्राईक रोटेट करत असताना जितेंद्र मोरेना विकेट द्यावी लागले. पण बॅटिंग आवडली असेल ना जितेंद्र मोरेची तर एकदा जोरदार टाळ्या द्या मोरिया 11 प्रेक्षक आणि खेळाडू. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. आठ बॉल आणि 20 धावा जितेंद्र मोरेने केल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. इथून पुढे अक्षय मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4 बॉलचा खेळ बाकी असेल आणि क्षितिज मोरे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा पॉली बॉल आहे याच्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करत असताना मात्र क्षितिज मोरेची विकेट मिळाले टीम शिवशक्ती एरणे संघाला. आकाशला मिळाले विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट मिळतील आकाशला. तर यानंतर टॉस केलं जाईल टीम एनकेसीसी वाकी आणि नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकी. दोन संघांच्या दरम्यान आम्ही टॉस करू. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. पस्तीस धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. नवीन बॅटर सोपान ज्युनियर सोपान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या बॉल वरती ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय डिक्लेअर झोन मध्ये जात असताना मात्र पंचांनी या ठिकाणी डिक्लेअर केलंय की एकच धाव असेल या बॉल वरती. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 36 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 21,000 आहे जे माननीय श्री स्वप्नील दादा टेंबोलकर माननीय शिवसेना नगरसेवक प्रभाग क्रमांक 51 यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती वर्षा टेंबोलकर माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 11,000 जे डॉक्टर सॉरी माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. स्वीपर कव्हरला खेळलेला हा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन कम्प्लीट केले आहेत आणि तिसरीसाठी जात असताना मात्र विकेटच पतन होईल. ३८ धावा स्कोरबोर्डवरती लागतात. शेवटचा बॉल असेल या इनिंग मध्ये. परंतु धावा ज्या पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या तर एक चांगली धावसंख्या 45 अबो होईल अशी अपेक्षा होती. परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर थोडी का होईना धावसंख्या इथे दाबण्यामध्ये कमी करण्यामध्ये यश आलंय टीम शिवशक्ती इरणेला. शेवटचा बॉल अक्षय मोरे स्ट्राइक करतील. फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने हवेमध्ये खेळलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. शेवटच्या बॉल वरती ठोकलेला हा चौकार अक्षय मोरेनी. धावसंख्या 19 लागते स्कोरबोर्ड होती. 42 धावा 43 धावांचं टार्गेट असेल शिवशक्ती एरणे टीम समोर. चला टॉस केला जाईल.
टीम वाकी विरुद्ध वाकी। चला वाकी टीम चे कैप्टन या चला टीम वाकी अपन टॉस साठी या दोन्ही टीम चे कैप्टन या वाकी। तर महत्वपूर्ण टॉस आहे आणि आमचे हरीश दत्ता कदम एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत, त्यांना विनंती करतो आपण या आपल्या सुभाष ते टॉस केला जाईल। त्याचबरोबर आमचे मित्र सुभाष दादा संगपा यांनाही विनंती करतो आपण या दोघांनी या आपल्या सुभाष ते या ठिकाणी आम्ही टॉस करतोय। चला बॅटर पाठवा शिवशक्ती येरने लवकरात लवकर। तर महत्वपूर्ण स्पर्धा जन्य उतेश्वर चषक 2023 पर्व क्रमांक 8 आहे। गेली सातत्यपूर्व 8 वर्ष चांगल्या स्पर्धा या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि कॅप्टन दोन्ही आमच्याबरोबर या ठिकाणी जोडलेत। वाकी विरुद्ध वाकी ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि या लढतीसाठी दोन्ही कॅप्टन सज्ज झालेत। आदरणीय हरीश दादांच्या शुभास्ते कॉल दिला जाईल, कोण मागेल टीम एनकेसीसी वाकी कडून कॉल दिला जाईल। ज्या टीमचे कॅप्टन आहेत राहुल जाधव, हवेमध्ये स्पिन करा, वरती टाका, काटा हा कॉल आहे आणि काटा आहे, टॉस जिंकला आहे राहुल, निर्णय काय? बॅटिंग फर्स्ट। बॅटिंग तुम्ही घेताय समोरच्या टीमला, तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावा स्कोरबोर्डवरती लावाल? मिनिमम तर 40 प्लस करण्याचं आमचं टार्गेट असेल या मॅच मध्ये। समोरच्या आपलीच टीम आहे, गावातली टीम आहे, कशा पद्धतीने क्रिकेट आणि काय भावना मनामध्ये? काय नाही, तेच आम्ही पहिल्यापासून एकत्र खेळत आलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही फ्रेंडशिप म्हणून मॅच खेळणार। फ्रेंडशिप म्हणून मॅच खेळली जाईल। संदेश मराठजी यांच्याकडे जाऊया, बिल्डिंग करताय म्हणजे समोरच्या संघाला, गावातला संघ आहे आणि त्यांच्याबरोबर बरंच क्रिकेट खेळलाय, कोण कसा खेळतो हे प्रत्येकाला माहित आहे, काय रणनीती आहे? नक्कीच एक दोन तीन बॅट्समन आहेत नक्की चांगले, त्यांना नक्कीच आम्ही कमीत कमी धावा करण्यासाठी आम्ही नक्कीच आमचे जे गोलंदाज आहेत दोन अनिल आणि अक्षय त्यांच्यावरती सगळी मदार आहे। मागच्या स्पर्धेमध्ये इथे तुम्ही समोरच्या संघाला पटकनी दिले आणि चांगलं क्रिकेट खेळलं तुम्ही, या मॅच मध्ये त्या पद्धतीचे नियोजन आणि या ठिकाणी सामना तुमच्या वतीने जिंकला जाईल का? 100% आमचे प्रयत्न जिंकण्याचे, शेवटी क्रिकेट आहे, चांगला खेळणारा जिंकणार आहे। थँक्यू सो मच, चांगला खेळ तो जिंकेल हा संदेश या ठिकाणी संदेश मराठजींनी दिलाय। आमचे सुभाष दादा आहेत आणि हरीश दादा यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसा, आपण मॅच कडे जाऊया जिथे मात्र मॅच सुरू होईल। कॉम्बॉक्स मध्ये आवाजामध्ये जरा बदल करूया आपण आणि आमचे साथी समालोचक संजय दादा संगपाळ यांचा आवाज ऐकूया या सत्र क्रमांक 2 साठी। मी थांबतो परंतु तुम्ही थांबू नका, कुठेही जाऊ नका, स्पर्धा आपल्या सर्वांची लाडकी, गेली 8 वर्ष सातत्य पूर्ण ही स्पर्धा आपल्या भेटीस येते। जन्य उतेश्वर चषक 2023 नक्कीच सातत्य पूर्ण आहे, गेली सलग 8 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केले जाते। पहिल्या आयोजनामध्ये आपण पाहिलं आमदार चषक हे टायटल होते, तर त्यानंतर मात्र जननी उतेश्वर चषक हे गेली 7 वर्ष टायटल आपण पाहतोय आणि या टायटल साठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत आज आमच्या मंडळातील सर्व खेळाडूंनी घेतली, गावकर यांनी त्यांना सहकार्य केलं आणि आज ही 8वी स्पर्धा आपण यशस्वी करताना आपण पाहतोय। आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे KSK कडून मिळालेलं सहकार्य, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं KSK सुद्धा आणि KSK सर्व पदाधिकारी असतील त्यांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार। तर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अक्षय मोरे या चेंडूसाठी माहिर आहेत, ब्लॉक होल मध्ये टाकण्याची कला
त्याच्याकडे आहे तो गोलंदाज. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना विजय आणि रुपेश या ठिकाणी फलंदाजीसाठी येरणे संघाकडून. त्रेचाळीस धावांचं मोठं लक्ष आहे. 18 चेंडू 43 धावांची सुरुवात थोडीशी धीमी या ठिकाणी होते. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. मात्र 2 धावा धावफलकावर लागल्यात. तर या ठिकाणी नवीन स्कोरर जोडले जात आहेत आमच्या साथीला. रोहन रांजणे मॅन फ्रॉम खांबिली चोरगे त्यांचंही बऱ्याच चार चार स्कोर दोन धावा तीन तीन धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. एक अवांतर धाव होती. तर रोहन रांजणे बऱ्याच कालावधी नंतर या ठिकाणी केएसकेच्या मंचावर आपण पाहतोय. चांगले स्कोरर आहेत आणि रुपेश माघारी परततोय. आपलं खातंही न खोलता रुपेश माघारी परततोय. मागच्या मॅचचा हिरो होता. 10 चेंडू तर तब्बल 24 धावांची खेळी केली होती तो रुपेश. या सामन्यात मात्र आपलं खातंही न खोलता डकवर माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार अक्षय मोरे याला यश मिळतंय. वरचडदेव संघ वरचड ठरतोय. 42-43 धावांचं मोठं लक्ष आहे नवक्या एरणे संघासमोर आणि तो प्रयत्न करताना मात्र रुपेश माघारी परतला. गोलंदाजी मात्र भन्नाट केली होती. या गोलंदाजाकडे वेग आहे. पुन्हा एकदा सज्ज होते अक्षय मोरे. हलक्या हाताने टाकलाय लो फुलटॉस चेंडू आणि सुरेख पैकी बॅक टू द बॉलर खेळलेला हा चेंडू आणि षटक मात्र संपुष्टात येते. एक गडी बाद करण्यात यश आलं अक्षय मोरे याला आणि धावू फलक मात्र तीन. आजच्या दिवसातील पॉवर प्ले च्या षटकामधील सर्वात कमी स्कोर या ठिकाणी 3 नोंदवला गेला एरणे संघाकडून. नौका संघ आहे केएसके मधील पहिल्या सामन्यामध्ये यश संपादन केलेला हा संघ दुसऱ्या सामन्यात मात्र पिछाडीवर आपण पाहतोय. तर गोलंदाज जितू क्षितिज फुल टॉस चेंडू लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून भिरकावण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू होता आणि तो फुल टॉस ज्याप्रमाणे खेळणं आवश्यक होतं तो फटका आपण या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय विजय आणि करण. हलक्या हाताने टाकलेला चेंडू पुढे सरसावून गतीचा फायदा घेतला. हलक्या हाताने टाकलेला हळूवार आलेला चेंडू थोडस थांबून मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. लॉंग अपच्या डोक्यावरून फिरकावून दिला. साइड स्क्रीनच्या वरून सरळ 6 धावांसाठी षटकार येतोय विजय याच्या बॅटमधून. ही ताकद आहे विजय आणि रुपेश याची. म्हणून तर आपल्या संघानं आपल्या कर्णधारांना त्यांना आघाडीच्या फलंदाजांची नियुक्ती केली आणि ते साजेशी खेळी करताना विजय. पहिल्या सामन्यामध्ये रुपेश चमकला तर या सामन्यामध्ये विजय मात्र प्रयत्न करताना 42-43 धावांचं मोठं आव्हान आहे. परंतु आव्हानाला घाबरून न खेळता प्रयत्न चालू आहेत विजय याचे. पुन्हा एकदा क्षितिज मोरे ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू सरळ हातामध्ये स्थिरावतोय स्क्वेअर लेग मध्ये. झेल अवघड झेल होता परंतु हातामध्ये स्थिरावला विजय याच्या हातामध्ये आणि विजय करण माघारी परततोय. आपला खतही न खोलता दुसरा फलंदाज गोल्डन डकचा शिकार होतोय.
करण याच्या रूपात हेरने संघाचा तर या ठिकाणी हेरने संघाला दोन धावांची पेनल्टी दिली जाते। फलंदाज मैदानाच्या बाहेर येणे अगोदर दुसरा फलंदाज आत येणं गरजेचं होतं। पंचांकडून अंमलबजावणी केली गेली, दोन धावा आपल्या विजयाच्या खात्यातील वाढल्या गेल्या। आता मात्र 45 धावा करणं आवश्यक आहे ते हेरने संघाला। तर सतीश येतोय हेरने संघाकडून चौथा फलंदाज। पुन्हा एकदा क्षितिज मोरे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग मधून जितू आणि सोपान चेंडूवर येतोय। जितू यानं एक अलगद झेल टिपला गेला आणि सतीश याला आल्या पावली माघारी परतवण्याचं काम केलं क्षितिज मोरे यांनी। एक लॉलीपॉप झेल या ठिकाणी जितू यानं टिपला। तर या ठिकाणी आठव्या पर्वात मध्ये आपण पाहतोय जननी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे आयोजित जननी उतेश्वर चषक 2023 पर्व आठवे आणि सलग 8 वर्ष क्रिकेटची सेवा करताना आज जननी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे खरोखरच नारायण फलंदाजीसाठी येतोय। चांगलं काम या ठिकाणी जननी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे यांच्याकडून केले जाते। सलग 8 वर्ष वेळ वाया घालू नका जितू। लो फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण नारायण याच्याकडून। विजय याच्याकडून होत प्रयत्न केला परंतु फसला गेला। पगबाधा या ठिकाणी एक धाव मिळते। अक्षय मोरे चेंडू खाली येतोय आणि पाचवा चौथा गडी बाद होतोय नारायण याच्या रूपामध्ये। नारायण सुद्धा गोल्डन डकचा शिकार होतोय। बॅक टू बॅक तीन फलंदाज शून्यावर बाद होऊन माघारी परतत। तर या तीन फलंदाजां शून्यावर बाद संदेश येतोय। तर मित्रांनो केस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर दोन नौक्या संघांनी पदार्पण केलं आणि दोन नौक्या संघांमध्ये टी ट्वेंटीचा सामना खेळवला गेला आणि या टी ट्वेंटी सामन्यामध्ये एक अनोखा आगळा वेगळा रेकॉर्ड आपणाला पाहायला मिळाला जो आतापर्यंत कधी झाला नाही आणि या अगोदरही होऊ शकणार नाही असा आगळा वेगळा विक्रम आपण मी या ठिकाणी सांगणार आहे। तर चौथा फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरतोय। स्पेन आणि ऑइल अप मॅन या दोन नौक्या आंतरराष्ट्रीय संघांमध्ये 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी खेळलेल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये ऑइल अप मॅन संघाचे तब्बल 7 फलंदाज शून्यावर बाद करण्यात आले होते। ते यश स्पेन संघाला मिळालं होतं आणि मात्र 10 धावांमध्ये 8.4 षटकामध्ये ऑइल अप मॅन संघाचे संघाला ऑल आउट करून मात्र 2 चेंडूंमध्ये सामना जिंकण्याचा विक्रम स्पेन संघानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी। एक वेळ वाया घालवू नका, क्रिकेटच्या इतिहासातील हा नवीन विक्रम जो आतापर्यंत घडला नाही आणि यापुढे सुद्धा घडू शकणार नाही असा हा विक्रम 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आला। एक डिक्लेअरच्या स्वरूपातली धाव जोडली जाते हेरने संघाच्या खात्यामध्ये। पुन्हा एकदा सिंगल, या सिंगल बरोबर संघाची धाव संख्या पोहोचते 16। तर केएसकेचे सन्माननीय अध्यक्ष विकासभाई कदम
रामेगर यांचं या ठिकाणी आगमन होते मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत त्यांना विनंती असेल मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तर यानंतर होणारा सामना वाकी वर्सेस एनकेसीसी वाकी दोन बलाढ्य संघांमध्ये आपण याला पाहायला मिळणार आहे ओ गटातून आपण पाहिलं आज सकाळी ओ गटातून आपण मोठा सामना पाहिला आज सकाळी दिवस येरने सॉरी वर्सोळी आणि निपाणी तात्या या संघादरम्यान तर ब गटातून आजच्या दिवसातील दुसरा मोठा सामना आपण पाहणार आहोत वाकी वर्सेस वाकी आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय क्षितिज मोरे याने वैयक्तिक फलंदाजीमध्ये 13 धावा केल्या तर गोलंदाजीमध्ये 2 गडी टिपले आणि आपल्या विजया दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं क्षितिज मोरे या सामन्याचा मानकरी ठरतोय तर या अगोदरच्या सामन्याचा मानकरी रुपेश ज्यानं 14 चेंडूमध्ये 24 धावांची लयलूट केली होती आणि केएसकेच्या इतिहासातील पहिला विजय या ठिकाणी साजरा केला होता तो रुपेश या ठिकाणी येरणे संघाचा थँक्यू सो मच पुरस्कार या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय चला जितेंद्र मोरे या आपल्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे नयन सकपाळ यांच्याकडून आणि तो पुरस्कार या ठिकाणी आम्ही प्रताप सकपाळ यांच्या शुभहस्ते देणार आहोत इंजर्ड आहेत आपला भाव आहे आणि त्या भावाच्या हस्ते या ठिकाणी हा 100 रुपयाचा पारितोषिक म्हणजेच पुरस्कार दिला जाईल जितेंद्र मोरे आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देऊ क्षितिज मोरे यांना इकडे या पुढे या जितेंद्र मोरे असे कोपऱ्यात घेऊ नका तर आमचे कॅमेरामॅन ही आहेत या ठिकाणी अगदी 100 रुपयाची नवीन कोरी नोट आहे आणि